नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन, आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलो आहोत पंढरपूर येथील कार्तिकवारी निमित्त भरलेल्या गुरांच्या बाजारामध्ये। आज आपण पाहणार आहोत म्हैस व रेडा बाजार। मित्रांनो, जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, हा आपला चॅनल खास मराठी बांधवांसाठी मराठी भाषेमधून सुरू केलेला आहे, परंतु काही आपले मराठी बांधव आपल्या व्हिडिओ पाहतात परंतु आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नाही। तर मित्रांनो, सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। या म्हशीची काय किंमत सांगताय? 50,000। 50,000 फायल द्यायची किंमत काय? 45,000। वेत किती आहे म्हशीचं? दुसरं वेत आहे। दूध किती येते? 5-5 लिटर। सकाळ संध्याकाळ 5-5 काय म्हणताय? काय तुम्हाला माहिती द्यायची? तुमच्यावर माहिती द्यायची। या म्हशीची काय किंमत सांगताय? 1,00,000 रुपये। शेवट द्यायची फायनल किंमत काय? 90,000। 90,000 वेत किती आहे म्हशीचं? दुसरं वेत आहे। दूध किती येते? 11 लिटर। 11 लिटर म्हशी आहेत? 10 म्हशी आहेत। आता मी बाजारामध्ये किती घेऊन आलो विकण्यासाठी? 8 आणले होत्या। त्यातले किती विकले? त्यातले विकले की 6 विकल्या। आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा। 91-72-79-93-95। नाव, पत्ता? आपलं प्रकाश ब्रह्मोसले। सव्वा लाख रुपये। शेवट द्यायची फायनल किंमत काय सांगताय? जी मागणी 90,000 रुपये आहे। 90,000 मागणी यापेक्षा 1,00,000 घ्यावी। 1,00,000। हा, वेत किती आहे म्हशीचं? ही दुसऱ्या ताजी आहे। दुसऱ्या? दूध किती देते? दूध तिला सकाळी 5-4 लिटर। हा रेड्या, याची काय किंमत सांगते? रेड्याची त्याची 55,000 किंमत सांग। 55,000 दाताला कसं आहे? वय किती आहे याचं? आदत आहे। अजून आदत आहे? वय किती आहे? वर्षाचं आहे। एक वर्ष। म्हशी किंमत 1,10, तिचं वेत दुसरं आहे, ती 4-4 लिटर येते। मोठ्या सांगायचं? त्या म्हशी किंमत 50,000 रुपये, तिचं यात दुसरं आहे, ही 2-2 लिटर 3-3 येते, 2-3 मही 5 लिटर येते। हिची किंमत 1,20। हिची किंमत 1,20, तिला 5-4-9 लिटर दूध भरते। हिची वेत तिसरं, हिची किंमत 95,000 रुपये, तिला 10 लिटर दूध आहे। वेत चौथं, हिची किंमत आहे 70,000 रुपये, ही 3-3 लिटर देते। हिचं वेत आहे 5, हिची किंमत 60,000 रुपये, हिचं वेत आहे दुसरं, ही 4-4 लिटर देते। ठीक आहे, पुढची? हिचे 1,00,000 रुपये, हिचं वेत पहिलं आहे, ही पहिल्यावर आहे, ही दाताला दुसरी आहे, आणि ती होताना ही पहिल्यावरला 3.5-3 लिटर देणार। 3-3 लिटर एका टायमाला दूध देणार। हिची 1,10, ही दुसरी येते, रेडी साहेब आहे, ही टायमाला 4.5-4 लिटर दूध देते। हिचं 1,25,000 रुपये, हिला 4-4 लिटर दूध आहे, दुसरी येते, साहेब आहे। बरं,
तुझं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांग. सुरेश आत्माराम सावरकर म्हणता येणार. मोबाईल नंबर 96 23 56 96. आता टाकून किती म्हशी आहेत? टोटल 14 होत्या, आता सध्या 9 राहिले. 9 राहिलेत. अजून घरी किती आहेत? सर्व विकाय आणलेत. घरी सर्व विकाय आणले. तुमचे काय किंमत सांगता म्हशीची? 1 लाख. 1 लाख रुपये. शेवट द्यायची फायनल किंमत काय? देऊ कमी जास्त काय होत आहे? 95,000. 95,000 रुपये. वेत काय म्हशीचं? तिसरं वेत आहे. दूध किती येते? 12. 2 टायमिंग 12 लिटर. आपल्याला माहीस मालक कोण आहे म्हशीचं? काय किंमत म्हणता म्हशीची? किंमत काय म्हणता? 1,25,000. 1,25,000. शेवट फायनल द्यायची किंमत काय? द्यायची किंमत 1 लाख. 1 लाख. 1 लाख. 1 लाख. 1,000. हां. वेत किती आहे म्हशीचं? हां, वेत 14 आहे. 14. दूध किती देते? दूध 11 लिटर. 2 टायमिंग 11 लिटर. 2 टायमिंग 11. जात कोणती? पंढरपूर गावावर. पंढरपूर गावावर. आज आपण किती म्हशी टोटल? टोटल आपल्या 17 म्हशी. सांगा तू दुसरं म्हशी माहिती. चला पुढच्या म्हशीकडे. या म्हशीची काय किंमत सांगताय? या म्हशीचं 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. शेवट फॅन द्यायची किंमत काय? द्यायची किंमत 1,25,000 रुपये. 1,25,000 रुपये. वेत किती वय काय? वेत हिचं काय? वेत 5 आहे. 5 वय. दूध किती देते? दूध देते 12 लिटर. 12 लिटर. हिचे काय सांगता किंमत? हिची 1,25,000 रुपये. 1,25,000 रुपये. फायनल द्यायची किंमत? फायनल 1,00,000 रुपये आलं तरी. 1,00,000 रुपये. वेत किती वय? वेत 14 आहे. दूध किती देते? दूध 10 लिटर देते. 10 लिटर. या म्हशीची काय किंमत सांगताय? 70,000 रुपये. 70,000. वेत किती आहे म्हशीचं? वेत 3 आहे. दूध किती देते? दूध 6 लिटर देते. शेवट फायनल काय म्हणतंय? 60,000 रुपये. 60,000 रुपये. या म्हशीची काय किंमत सांगताय? या म्हशी 1,00,000 रुपये सांग. 1,00,000 रुपये. शेवट द्यायची फायनल किंमत? 1,10,000 रुपये. वेत किती आहे म्हशीचं? 2 आहे. दूध किती देते? दूध 9 लिटर देते. 9 लिटर. सांगाय. 1,00,000 रुपये. सांगा दूध किती? वेत किती? 9 लिटर. 2 टायमाला. वेत किती आहे? 2 आहे. ती मोर आहे. हां. 1,10,000 रुपये. शेवट द्यायची किंमत? 85 आलं तरी द्यायची. दूध किती देते? दूध 13 लिटर आहे. वेत किती आहे? हां, वेत 2 आहे. 3. हां. लोज मोठी मशीन मोठी पटवी जागा व्यवस्थित सरसर पट म्हणजे या पट. हिची काय किंमत सांगताय? हिची 1,00,000 रुपये सांग. 1,00,000 रुपये. वेत किती आहे म्हशीचं? 34 येत आहे. 34 येत आहे. दूध किती देते? दूध हिला 14 लिटर. 14 लिटर. 2 टायमिंग 14 लिटर. 14 लिटर. ही पण पंढरपूरची जातीची म्हशी आहे? नाही नाही, जाफर आहे. जाफराबादी. क्रॉस आहे. क्रॉस जाफराबादी. या म्हशीची काय किंमत सांगताय? त्या म्हशीची किंमत 90,000 रुपये. 90,000. शेवट द्यायची फायनल? द्यायची 80,000 रुपये. 80,000. वेत किती आहे? दूध किती देते? दुसरं येत आहे. दुसरं वेत आहे. हिला 9 लिटर दूध आहे. 9 लिटर दूध आहे. पटकून आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर. भारत नाव बसले मुक्काम पोस्ट सरपोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. मोबाईल आपल्याकडे एकूण किती म्हशी आहेत? आपल्या घरी म्हशी 7 आहेत. 7. कोणकोणत्या जातीचे म्हशी आहेत? गवळावर म्हशी आहेत. गवळावर म्हशी आहेत. हां. आपला मोबाईल नंबर? 97 63 04 63 21. बोला की काय सांगता किंमत रेड्याची? 1,00,000 रुपये सांगतो. 1,00,000 रुपये. शेवट द्यायची फायनल किंमत काय? 70-80 पर्यंत येतो. 70 पुढेच. वय काय रेड्याचं? 4 दात आहे दाताला. 4 दात आहे. मित्रांनो,
जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, वाजूनही आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.